मालक आहे ना तू, गाडी तुझ्या हातात आहे म्हणजे तू मालक झाला. नमस्कार मित्रांनो, ब्लॉग विथ राहुलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे सॅटरडे, सॅटरडे इट मीन्स आज आहे ब्लॉग डे. तर आजचा ब्लॉग हा आपल्या पार्किंगपासून सुरू होतो आहे. बिकॉज ऑफ घरी थोडे पाहुणे वगैरे आलेले, तर त्यांच्यासमोर मला ब्लॉग करताना येणार आणि आवाज वगैरे होईल, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे चल वरती ब्लॉग करण्यापेक्षा खाली येऊन ब्लॉग करू. बिकॉज ऑफ आता आपल्याला जायचं आहे विशालकडे, म्हणजे आपल्या कार ऑफिसला. थोडं डिस्कशन वगैरे आहे, तर ते डिस्कशन कशाबद्दल आहे काय आहे ते मी तुम्हाला तिथे पोचल्यानंतर सांगेन. फर्स्ट ऑफ ऑल आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा माझे मित्रमैत्रिणी ज्यांनी मला सांगितलेलं की तू थोडंसं ग्रूमिंग कर, थोडंसं स्वतःवरती थोडंसं लक्ष दे, तर मित्रांनो आता मी स्वतःवरती लक्ष द्यायला सुरुवात केलं आहे. तुम्ही सांगितलेलं व्यवस्थित हेअरकट वगैरे करून ये. नेक्स्ट ब्लॉग तुझा असं मस्त की हेअरकट वगैरे झालेला आम्हाला बघायचा आहे, तर त्या सगळ्यांसाठी थँक्यू. मी तुमचं ऐकलेलं आहे आणि यापुढेही तुमचे असे चांगले चांगले सजेशन असेल तर मी नक्कीच ऐकीन. तर आता आपण जाऊयात पुढे. सचिन येतो आहे, तर मी आता आहे पार्किंगमध्ये, तर तो 11:30 निघणार होता, तर तो मे बी निघाला असेल. आता मी आलो आहे आपल्या हाफ गर्लफ्रेंडच्या इकडे. हाफ गर्लफ्रेंड मला याची कवरअप आहे, तर सचिनची वाट बघूया तोपर्यंत. मी तर तयार झालेलोच आहे, आज शिवाय ऐकणार नाही आहे. तर आता आपण जाऊयात विशालकडे. हा बघा आता आला. सबूत है, सबूत है, सबूत है. सबूत है. तर फायनली आता निघालोय. हाफ गर्लफ्रेंडचा मालक आज सचिन आहे, तर आज तो चालवतो. काय म्हणतो बॅक सीटला बसायची मजा काय, ती आता मी घेतोय. सचिन चालवणार आहे. सचिन नीट चालव रे बाबा. फायनली विशाल जे पोचलो. आता आतमध्ये बसून थोडं डिस्कशन करणार आहे, तर कशाबद्दल आहे ते तुम्हाला गाडीत बसल्यानंतर सांगतो, म्हणजे कार ऑफिसमध्ये बसल्यानंतर सांगतो. तर मित्रांनो, कार ऑफिसमध्ये बसलेलो आम्ही, आमचं डिस्कशन चालू होतं. डिस्कशन या गोष्टीवरती होतं की आत्ता जी कोकणात एवढी हानी झाली, जी पुरामुळे जी हानी झाली, तर त्याच्यामध्ये बरीच मदतकार्य चाललेली आहेत. बऱ्याच लोकांनी त्या तिथे जाऊन मदत करतायत. तर मी तुमच्या सगळ्यांना पण ह्या गोष्टीसाठी रिक्वेस्ट करीन की तुम्ही सगळ्यांनी तिथे जाऊन मदत करा, ज्याला जशी जमेल तशी त्यांनी मदत करा. आणि मेन गोष्ट ही आहे, आपण आर्थिक मदत जर करू शकलो नाही, तर माझे जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा माझे जे मित्र आहेत जे कोकणात राहतात, तर त्यांनी स्वतः तिथे जाऊन जर तुम्हाला श्रमदान करता आलं तर श्रमदान करा. बरोबर आहे ना? श्रमदान करता आलं तर श्रमदान तुम्ही नक्कीच करा. तुमचे कोणी मित्र असतील जे ज्यांना असं वाटतंय खरोखर माझी मदत झाली पाहिजे, अशा मित्रांना पण घेऊन जा. असं ओव्हरऑल आमच्या डिस्कशनमध्ये झालं की आपण आपल्या जो सबस्क्रायबर्स परिवार आहे किंवा जे आपले मित्रपरिवार आहे त्यांना आपण ह्या व्हिडिओ थ्रू आणि ह्या क्लिप थ्रू तुमच्या सगळ्यांपर्यंत हे पोचवायचं आहे. तर ह्याबद्दल आपण आता विशालला पण विचारूया. डिस्कशन तर आमच्या तिघांमध्ये झालं की कसं करता येईल किंवा काय करता येईल किंवा आपल्याकडून काय मदत करता येईल. तर आपण विशालला पण विचारूया, बिकॉज ऑफ त्याचं गाव तिथून जवळ आहे, जिथे जे पोसरे म्हणून गाव आहे तिथे पण जे लँडस्लाईड झालेले आहे. तर आपण त्याला विचारू. विशाल तुला कसं वाटतंय, काय म्हणजे कशी आपण मदत करता येईल किंवा काय? मदत म्हणजे आता ज्या एन जी ओ काम करतात ठीक आहे, खूप जे म्हणजे दहंडी पथक पण आहे जी समोर येते, समोर येऊन समोर स्वतःहून कामं करतात. आणि खूप जी पर्सनल लोक पण जातात, जसे तुझ्या ऑफिसमधून माणसं गेलेली. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तसं जर कोणाला करता आलं, म्हणजे तुमच्या जवळच्या ज्या एन जी ओ असतील ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास आहे त्या तुम्ही करू शकता. आणि आमचा प्रयत्न हा चालला आहे की इकडे तिकडे मदत देण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट त्या गावात जाऊ, त्यांची जी पंचायत समिती किंवा जे काय असेल त्यांच्याशी बोलू डायरेक्ट. म्हणजे कसं माहिती आहे का, जर तुम्ही फायनान्शियली हेल्प करताय तर इकडे वाया न जाता तुमची डायरेक्ट त्यांच्याकडे मदत जाईल, असा एक आमचा प्रयत्न आहे. अजून त्याच्यावरती बोलणी करायची आहेत आम्हाला, पण हा असा एक विचार चालला आहे आमचा की तसं करू शकतो. आणि आमचा पण तोच विचार आहे की आमची पण जी मदत आहे
पैशाच्या स्वरूपात असेल किंवा अन्नधान्यांच्या स्वरूपात असेल, ती जाऊन त्या प्रॉपर गावातच देऊ. गावातली ज्या लोकांना माहिती आहे की हा ही लोक इथे राहतात, कारण मी स्वतः त्या गावचा आहे आणि माझं काहीतरी एक 2-3 किलोमीटर वरतीच माझं गाव आहे पुढे, अगोदर ते पोहोचले लागतं, त्याच्यामुळे मला माहिती आहे की तिथे आता परिस्थिती काय असेल. त्याच्यामुळे त्या जागेवरती जर जाऊन तुम्हाला मदत करता आली, किंवा चिपळूण सारख्या जागी झालं जिथे पूर वगैरे आलाय, किंवा आपलं महाडला जाता आलं, तर तिकडे पण तुम्ही जाऊन म्हणजे पर्सनली जेवढी जाऊन मदत कराल ना, ते जाम खूपच बरं होईल. सचिन, तुझं तुझं आपलं याच्याबद्दल मत काय, म्हणजे आपण जे डिस्कशन केलं त्याच्याबद्दल? बरोबर, विशाल जे आता बोलतोय ना, कारण का त्याला जास्त माहिती आहे तिकडचं, म्हणजे तो त्या गावचा आहे त्याच्यामुळे त्याला माहिती आहे, आणि जवळपास म्हणजे काय झाले ते पण सगळ्या म्हणजे तिथे समजेल व्यवस्थित. भौगोलिक दृष्ट्या त्याला बरंच काही तिथल्या परिसरातलं माहिती आहे, पण त्याच्याबद्दलच आमचं हे सगळं डिस्कशन चाललेलं. तुम्हाला मी येता येता बोलत होतो की कार ऑफिसमध्ये जाऊन डिस्कशन करायचं. ऍक्च्युली ह्या गोष्टीवरती आम्हाला डिस्कशन करायचं होतं, आणि होप सो आपल्या व्हिडिओ थ्रू हा मेसेज सगळ्या लोकांपर्यंत पोचला तर आम्हालाही त्या गोष्टीचं खूप बरं वाटेल की आमच्यामुळे एक चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहोचतोय. बरोबर आहे ना? आता एक 10 सबस्क्रायबर्स आहेत, बरोबर, पकडून चलो आपण 10 अंदाज. 10 एकाने जरी मदत केली ना, तरी आम्हाला वाटेल की हा आम्ही जे बोललोय ते फुकट नाही गेले, ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय. पण त्याच्याबद्दलच आमचं हे सगळं डिस्कशन चाललेलं आहे. तुम्हाला मी येता येता बोलत होतो की कार ऑफिसमध्ये जाऊन डिस्कशन करायचं. ऍक्च्युली ह्या गोष्टीवरती आम्हाला डिस्कशन करायचं होतं, आणि होप सो आपल्या व्हिडिओ थ्रू हा मेसेज सगळ्या लोकांपर्यंत पोचला तर आम्हालाही त्या गोष्टीचं खूप बरं वाटेल की आमच्यामुळे एक चांगला मेसेज लोकांपर्यंत पोचतोय. बरोबर आहे ना? आता एक 10 सबस्क्रायबर्स आहेत, बरोबर, पकडून चलो आपण 10 अंदाज. 10 एकाने जरी मदत केली ना, तरी आम्हाला वाटेल की हा आम्ही जे बोललोय ते फुकट नाही गेले, ते तुमच्यापर्यंत पोचलंय. फक्त एवढीच मदत करा की आता कोकणाला खरी आपली गरज आहे. भले तुम्ही कुठल्याही राज्यात राहा, काही राहा, पण तुम्हाला माहिती आहे आपलं कोकण म्हणजे जमिनीवरचं स्वर्गच आहे, तर ते स्वर्गाला आता आपल्याला वाचवायचं आहे. स्वर्ग टिकवणं आता आपल्या हातात आहे. तर आपण आता भेटूया, सचिनचा फोन वाजलाय, आपण नंतर भेटूया. तर डिस्कशन वगैरे एकदम मस्त झालं. आता विशालला बाय करायची वेळ आहे, थोड्या वेळाने येणार आहे त्याच्याकडे एडिटिंगला, पण आता त्याला बाय करतो कारण तिकडनं सचिनला पण सोडायला जायचं आहे. चल विशाल, बाय. हा भाई, चला तुम्हाला पण बाय. हा बस लांबला बाय करतोय. चला आपण निघूयात, याला सोडायला जायचंय. चल बाय, भेटू उद्या. तर मित्रांनो, आत्ता जस्ट सचिनला सोडून आलोय मी. खूप मस्त डिस्कशन संपलं. बघूयात काय ठरतं आमच्या लोकांचं, जायचं नाही जायचं. अजून पण म्हणजे डिस्कशन झालेलं आहे, एक डिस्कशनवरती 90% वर्क झालेलं आहे. बघितलं तर 90% आपल्याला 100%वरती आणायचं आहे. तर सुट्टी वगैरे पण अरेंज झाली पाहिजे किंवा कसं काय, सचिनची पण सुट्टी वगैरे अरेंज झाली पाहिजे. बाकी तिकडे जायचं वगैरे सगळं शेड्यूल सगळं झालेलं आहे. बट तर अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग मी इथे थांबवतो आहे, कारण खूप धावपळ झाली सकाळपासून. सचिनसोबत पण एक काम होतं, ते पण काम करून आलो. त्याच्यानंतर मग कार ऑफिसमध्ये डिस्कशन बऱ्यापैकी झालेलं आहे, तर थोडी दमछाक झाली आहे म्हणून थोडासा आराम करावा म्हणतो. तुम्ही बोलायला किती आळशी आहे. हा यार, थकतो तर थकतो बोलणार ना. तर मी हा ब्लॉग आज इथेच संपवतो आहे. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या, आणि पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. टाटा, बाय बाय, टेक केअर.